फिल्मी इश्टाइल नऊ हाँ मंग्या तुझ्यासाठी दहा मंग्या अरे वैशाली भेटली तरी नदीत उडी मारली यानं अरे नाही वैशालीला बघून शॉक बसला तोल गेलाय त्याचा शॉक मध्ये मरल जो मंग्या ये बाहेर ये बाहेर हात दे बाहेर ये अरे तो असा बाहेर नाही येणार त्याच्यासाठी तुला जावं लागल मंग्या ये इकडे हळू 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 मंग्या आता परत जर पाण्यात पडलास तर वैशालीला परत पाठवू ना मी चल ये हात दे ये वर ये वर उठ तू खरंच वैशाली आहेस नाही तुझा विश्वास नसेल तर परत घेऊन जातो तिला नाही 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 राजा नाही काय करतोय अरे स्वप्न नाही ना ते चेक करत होतो अरे माकडा मग तुला चिमटा काढायचा ना तिला कशाला काढलाय हा हे स्वप्न नाही हे स्वप्न नाही राजा आहे खरं बाब्या माझ्या समोर वैशाली उभी आहे हो मी पण तिच्याचकडे बघतोय म्हणजे ती समोर दिसतीये ना तिच्याकडे बघतो वैशाली म्या तुझा लय मोठा सुपर फॅन आहे तुला सांगतो जशी लोक न चुकता सकाळी परसकडे जातात ना तसं मी न चुकता तुझा कार्यक्रम ऐकतो ए मंग्या उदाहरण व्यवस्थित दी वाय 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 तुझा आवाज लय भारी आहे वैशाली तुझा पहिल्यांदा आवाज ऐकला ना तेव्हाच प्रेमात पडलो होतो वैशाली कॉन्टेज मध्ये ना 5% उत्तर मीच दिली होती तुला सांगतो 10वीला जेवढा अभ्यास केला नसेल ना त्याच्या दुप्पट मी कॉन्टेज साठी अभ्यास केला होता सांगतो तुला मी वैशाली मंग्या अरे तू काय सगळं हितच बोलणार आहेस का अरे ती गेस्ट आहे तिला आपण गावात घेऊन जाऊ गाव दाखवू चहा पाजू जेवायला घालू चला चल हे बाबे चल माझी अट आहे काय वैशूचा बर्थडे माझ्या टपरीवर साजरा करायचा ठीक आहे मंग्या ही शेवटची इच्छा पूर्ण करतो म्या शेवटची मंग्या बाब्या अरे शेवटची म्हणजे वैशालीच्या बाबतीतली त्याची जी शेवटची इच्छा आहे ना ती पुरी करणार आहे असं म्हणतोय म्या चल तुझी दुनियादारी स्टार्ट कर लवकर चला निघू आपण चला 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 होय चल मंग्या चल 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 ये वर ये चला चल चल अरे जा तू थँक्यू हॅलो सागरे ऐक आपण मंग्याच्या टपरीवर वैशालीचा बर्थडे सेलिब्रेट करतोय हा टपरी साजवायला घ्या आम्ही आलोच पावाला चटणी लावली ना त्याच्यात दुप्पट जीव लावलाय तुला चहात साखर विरघळतो ना तस मी विरघळलोय तुझ्या प्रेमात माझ्या प्रेमाकडनं माझ्या सोन्यासारख्या वैशूला सोन्याची अंगठी वैशू वैशू माझी वैशू मंग्या मंग्या काय चालू तुझं राजा डिस्टर्ब नको ना करू वैशू मंग्या स्वप्नात जागा वैशू बाबे रिक्षा थांबव रिक्षा थांबव जागा थांबव थांबव रिक्षा काय करतोय काय नाही ते स्वप्नात भारावून गेलो होतो सॉरी सॉरी दिवसा मिठी मारायची स्वप्न मी संगी सोबत नाही बघितली कधी तुझं काय रे हे तू रिक्षा चालव रिक्षा नाही दुनियादारी अरे भावा अरे तू आपला भाव आहेस रागवतो काय रागवतात काय तुला सांगू बाब्या ना बाब्या असली रिक्षा चालवतो ना ट्रेनच्या स्पीडने चालवतो ट्रेनच्या स्पीडने बघायचं तुला बाब्या चल दाखव बाबा चालो बाबा जमाने जाऊ दे स्पीडली काय तू चुपस रिक्षा थांबव अरे काय झालं मंग्या वैशूचा टिश्यू पडला काय हा अरे मग फोडू दे ना मंग्या
टिश्यू म्हणजे काय आठवण आहे का जपून ठेवायला? आता जर चुळबुळ केलीस ना तर रिक्षातून उतरवीन तुला, मग ये चालत. नाही 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 बाब्या, आता डायरेक्ट रिक्षा आहे ना, अमृत विक्री केंद्राजवळ थांबली पाहिजे. म्हणजे कुठं? चायची टपरी. वेलकम वेलकम वेलकम. ये वैशाली, वेलकम वेलकम. या हट मध्ये वेलकम वैशाली कोणी केलाय? मी. तुझ्या हट मध्ये कशाला पाहिजे वैशाली? हा मी आहे ना. ठीक आहे, मग हे हट तुझं आहे. संगेनी मणी, माझ्या टपरी मध्ये काय करताय? मी आना कपडे धुवायला आले. आणि मी कुस्ती खेळायला माझ्या टपरीत. अरे मंगे, इथे तुला मदत करायला आलोय आम्ही. तर तू आपली पाहुणी वैशाली आहे ना, तिच्याशी गप्पा मारत बस. आज टपरीवरची सगळी काम आम्ही दोघीच करणार आहोत. स्वागत आहे वैशाली ताई. या काय या ओ बाजूला. आता चार पावलं मागे जावं लागणार. या चार पावलं मागे. एक दोन तीन चार. मग चार पावलं माग का आलं? काळा बोका आडवा गेला ना. या माझ्या सुप्रसिद्ध अमृत केंद्रात तुझं स्वागत आहे. मी लाडाने याला टपरी म्हणतो. टपोरी थोड्या बाजूला होता का? हे बघा, मी बनवलेला वडा आणि हा पाव. ही चहाची ग्लास आणि हा माझा गल्ला. ही आहे आलिशान टपरी, आपली टपरी आणि दिलातली छोकरी. या दोघांची खूप काळजी घे तुम्ही. छान दिसतेस तू. टपरी टपरी टपरी. एक नंबर आहे बर का आपल्या मंग्याची टपरी. अहो सकाळी बनवलेला चहा रात्री पर्यंत विकते, रात्री पर्यंत. आणि हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही. या गावातली सगळी लोक सकाळी सकाळी ह्याच्याच टपरीवर येऊन चहाने चुळा भरतात. बोला अहो, याची जेवढी स्तुती करल तेवढी कमीच आहे. काय रे माझ्या भावासारखा आहे, त्याला मस्ती करायची खूप सवय आहे. चला बाहेर बसूया आपण. बसूया आपण बाहेर. खराब होईल ना म्हणून असं केलं. थँक्यू थँक्यू. आठवड्याच्या बाजारात घेतली बर का? लय मागे पण चांगले 250 रुपये देऊन आणली बर का? भारी आहे ना साडी. तुझा आवाज. अरे मंग्या, तिचा आवाज आज जरा बसलाय. हा तू एक काम कर ना, तू तुझा स्पेशल चहा पास दिला म्हणजे तिचा आवाज असा सुटल. काय वय वय, लगेच लगेच दिला लगेच. पट्टी देते मग, पट्टी घेतली आहे. पट्टी नीट करा, पट्टी नीट करा. हे काय हॅपी बर्थडे चा हा बल्ब कसा चालू आहे राजा? राजा हॅपी बर्थडे चा बल्ब कसा चालू आहे? अच्छा हा चालू आयटम कुठून घेऊन आलाय तू? काय प्रकरण आहे? अरे कसं बोलताय? सांगतो सांगतो सगळं सांगतो. अजून कशी आली नाही? ही आली नाही ना तर वाट लागणार आहे माझी. येणार कशी नाही? तुझ्या सिनेमासाठी ऑडिशन दिल्यापासून तर मीच तुला भेटायची वाट बघत होते बघ, आणि म्हणून तर तू बोलल्यावर लगेच पळत आले. थँक्यू. आज सुद्धा तुला ऑडिशनच द्यायची. हा चालतंय की, पण मी तू सिनेमा सुरू करताना दिलेल्या ऑडिशन मध्ये काय चुकलं होतं? सगळंच. काय म्हणजे सगळंच? आत्ता नाही सांगता येणार, एवढं सांगतो की तुला नव्यानं संधी देतोय, त्या संधीचं सोनं कर. हा चालेल चालेल. कुठे जायचं ऑडिशन आणि कॅमेरा कुठे? बिना कॅमेराची ऑडिशन आहे. सगळे ऑडिशन देतात, तसलीही ऑडिशन नसणार आहे. मग कशी असणार आहे? ऐक, तू आरजे वैशाली बनून एका फॅनला भेटायचं आणि असा अभिनय करायचा की त्याची खात्री पटली पाहिजे की तूच आरजे वैशाली आहेस. आरजे वैशाली म्हणजे ती रेडिओवर ऍक्टिंग करते ती का? ऍक्टिंग नाही ग, अँकरिंग करते ती. हा तेच ते, तिचं रोल करायचंय का मला? हा चालते चालते. अरे पण राजा, त्या फॅन खरे आरजे वैशालीला बघितलं असेल तर? त्यानं तिला बघितलेलं नाहीये, फक्त तिचा आवाज ऐकलाय. आणि खरंच बघितलं असत तर
तो या जगत दिसला नसता. काय नाही नाही काय नाही, तू फक्त कामावर ध्यान दे. अरे पण राजा मला जमल का रे हा रोल? अगं का नाही जमणार, एक स्त्री चार चार रोल करती. म्हणजे? म्हणजे आईचा, बहिणीचा, बायकोचा, मुलीचा. तुला फक्त एक रोल करायचा आहे, आर जे वैशालीचा. आणि तो तू जर जबरदस्त केलास ना, तर माझ्या पुढच्या सिनेमात मी तुला एक चांगला रोल देईन. बस चालेल चालेल. हा राजा तुला कळत कस नाही, हिला नीट बोलता पण येत नाही. मग ह्याला कळलं तर आई त्यावेळी जी मिळाली ती आणली, आता आपल्याला हिलाच ऍडजस्ट करावं लागलं. हिला कसं ऍडजस्ट करायचं राजा? अरे काय झालं मग वैशाली? हा रेडिओ वरती शुद्ध बोलते. हो हे तर गावाकडची भाषा बोलते. हीच तर गंमत आहे. गंमत? हा म्हणजे अरे ती ना एक नवीन शो करते. शो करते? हा कोणता? कोणता मला वाटलं ना म्हणजे विचारणार कोणता शो. आपलं गाव मोठं करील ना. आणि त्या शो मध्ये तिला ग्रामीण बोलायचंय म्हणजे आपल्यासारखं, म्हणून त्याची प्रॅक्टिस करते ती. वैशाली अजून एक नवीन शो करते. अरे आनंद टपरी तो मावे ना मावे ना, आनंद टपरी तो मावे ना. वैशाली तुझ्या नवीन शोच्या आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अख्ख्या गावाला माझ्याकडनं चहा आणि वडापाव फ्री फ्री फ्री. राजा यो लागतोय धंद्याला. दादा इतिहास चुकी झाली लिहिलाय का कोणी? नाही म्हणजे एवढं वाईट टाकताय ते. नाही रे इतिहास कोणी चुकीचं नाही लिहिलाय. नंबर पाठवत नाही. नंबर? हा फोन नंबर. इतिहासाच्या पुस्तकात फोन नंबर? कुणाचा? अकबराचा. अकबराकडे फोन होता? हा हे बघ ना 1556-1605. ते 1556 ते 1605 आहे कार्यकाल आहे अकबराचा. ते पोटत काय नाही ना माझ्या, म्हणून म्हणून सगळं कन्फ्युजन, सगळं कन्फ्युजन आहे. जा खायला आण मला. उठ ना आणू, तुमच्यावर राहतो म्हणून माझ्या घरातल्यांनी माझं पण खाणं पिणं बंद केलंय. दादा 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 कुत्र माग लागलंय का? कळा हवीची परीक्षा काय कॅन्सल झाली? झाली परीक्षाला कॅन्सल झाली. मग आपल्या जेवणाची सोय झाली. वाव कुठून केली? कुठून केली? मंदिराच्या बाहेरच्या भिकाऱ्यांचं जेवणचं नाही तोरलं ना तू? तसं असेल ना असा सडकवीन तुला, असा सडकवीन. अहो दादा कधीतरी मोठे विचार करत जा. अहो तसं नाही, ती आरजे वैशाली आहे ना, तिचा आज वाढदिवस आहे म्हणून तो मांगे आहे ना मांग्याच्या टपरीवर वडापाव आणि चहा फुकट वाटत सुटलाय. चला चला जाऊ जाऊ जाऊ. मी नाही येणार, आपली पण काही इज्जत आहे की नाही? केक घेऊन जाऊ. ए वांड्रा केक साठी पैसे असे जेवलो नसतो का आपण? ते पण आहे. मी नाही येणार जा. दादा लाजायचं काय त्यात? समजे भिकारी येऊन गेले तर आपणच राहिलो. ए भिकारी तुझं अज्ज कळलं का? भिकारी तुझा आज जा निघ जा. मी नाही येत. दादा नक्की ठरलंय? हा कन्फर्म आहे का? नाही. परत एकदा विचार. बरं तुम्ही करा अभ्यास, आम्हाला भूक लागली आम्ही जातो. हा कसले वडे होते माहितीये का? गरम गरम तळलेली अशी मिरची, अशे वाफा, असं एकदम चटणी का चटणी. चल चल मला भूक लागली राव. मंग्याचे वडापाव जर नाही खाल्ले ना तर दिवसभर उपाशी राहावं लागेल. तळलेली मिरची, वडा पाव, मसाला. तांबारे आलो मी पण बर्थडे विश करायला. तर मी रिक्षावाला बाब्या अन्या बाब्याची संगी तुमच्या समध्यांचं वैशालीच्या बर्थडेत स्वागत करते. आज आपण इथं आपल्या लाडक्या वैशालीचा हॅपी बर्थडे साजरा करायला जमलेलो आहोत. वय वय आपली लाडकीच आहे. ए आपली काय? माझी लाडकी. तर तर आजपर्यंत आपण वैशालीने ऐकवलेली गाणी ऐकलेली आहेत, पण आज आज आपल्याला वैशालीला गाणी ऐकवण्याची संधी मिळणार आहे. बोला कोण गाणार आहे?
मी तर आपल्या समोर आज गाणं वरडायला येणार आहेत, गाणं गायला येणार आहेत आपल्या फुकणीचे फणी सिंग. नरड्याला इस्त्री करून झालं असेल तर गाणं गा. ए गाणं आठवतोय. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम तुम्हें पाके जमाने भर से रिश्ता तोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ. काय नाही मिळणार तुला. हा माझ्या टपऱ्यात चा पण मिळणार नाही. चल उभा रा साईडला. आता मैं कविता बोलणार ऐका. हो दादा रांग बघा किवडी आहे रांगे जाऊ रांगे जाऊ. आपण जिथं उभा राहतो तिथनं रांग सुरू होते. ए म्हणे अंधरावाडा पाहुदे. आधी 15 पावलं माग जा अंधरांगात जाऊन उभा राहा. कळलं ना हे काय तुझं घर नाही डायरेक्ट घुसायला. वडे मला मनी पाव देते की नाही. म्हणे मला वडापाव देते की नाही. नाही देत. शेवटचं विचारत मला वडापाव देते की नाही. शेवटचं सांगते कि रांगेत उभं राहिल्याशिवाय देणार नाही. ए तुम्हाला कळतं की नाही रे. चला रांगेत उभे रा. चला चला सपायच्या चल बाबा रांगेत. ए मनीषा मला पण एक वडापाव दे ना लय भूक लागली अग. अग हे घे. हा ए म्हणे तिला कसं डायरेक्ट वडापाव दिला ग. ए ती क्या ती वैशाली आहे म्हणून वडापाव दिला. अर आज तिचा वाढदिवस आहे ना म्हणून मंग्या फुकट वडापाव वाटतोय. कळलं ना. जा मागे जाऊन उभा रा. तिला कुठ तरी बघितल्यासारखं वाटतंय. अहो ही अन्न पैलवानाची पोर मनी. ए अरे ही येडी नाही. मग ही गेली ना कोणती वैशाली. तिला कुठ तरी बघितल्यासारखं वाटत. असं काय करताय दादा. आता वडापाव घेत नाही का पाहिले. कुठं बघितलंय बर. ए आता अजून एक कविता. हा तू म्हणजे वडा मी म्हणजे पाव. तू म्हणजे वडा मी म्हणजे पाव. माझ्या मनात कोरलाय फक्त वैशाली तुझं नाव नाव नाव. आता आता बड्डे कोरे बड्डे कोरे. ए सागर सागर शेवटचं कर शेवटचं कर. एक शेवट नाही मंग्यानार एक एक गाणं करून 10 गाणी आणि 20 कविता फेकून मारल्या आमच्यावर. त्या वैशालीचा चेहरा बघ कसं भुकेने कसं झालंय बिचारीचा. तिला वडापाव तरी खायला दे. हा तर वडापावर पण कविता फेकून मारली. आता बड्डे करूया. चल चल एक मिनिट. अरे सागर त्याची कविता असेल ना फालतू पण त्याच्यावर एवढं चिडायचं. चल चल चला आपण बड्डे साजरा करूया. केक कापूया ना. चल चल केक कापूया. एक मिनिट. हा आता काय झालं. अरे केक वरची अगरबत्ती कुठे आहे. तुझ्या बापानं केक वर अगरबत्ती लावली होती का. मंग्या तुला मेणबत्ती म्हणायची आहे का. एक लाव बापा काय तुझ्या एवढीच. हा केक म्हणजे जेवण नाहीये. हा हा एक एक तुकडा खायचाय. चला घ्या. एक मिनिट पण त्याच्या आधी आमच्याकडनं तुला एक गिफ्ट. थँक्यू. आणि माझ्याकडनं एक गिफ्ट. विक्या एवढा महागडा ड्रेस तुझ्याकडे कुठून आला. माधुरन दिलं होतं लॉन्ड्री. लाईन मध्ये उभं लाईन मध्ये उभं. फोटो काढणार आहे. खांद्यावर हट्ट खांद्यावर. तू नाही मी ठेवणार आहे. अरे सागर तू फोटो काढतोयस पण फोटो एखाद्याला लक्षात आलं की ही खरी वैशाली नाहीये. चिपटून चिपटून सगळं पितळ उघड. तू इकडे तू इकडे तू इकडे. टेन्शन नको घेऊ राजा. मी फक्त फ्लॅश मारतोय.
मंगेश थँक यू हा बर्थडे माझ्या कायम लक्षात राहील बघ मंग्या तुला चांगला माणूस आहे असंच राह कायम चला मी निघते ए बाबे सोडून नी तिला चला चल ए मंग्या तू कुठे चालला तू घरी सोडून येतो तू टपरीकडे लक्ष दे धंद्यावर ध्यान दे थांब तिला जाऊ दे थँक्यू बाय 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 अरे सगळ्यांनी गिफ्ट दिले तू पण गिफ्ट द्यायचं ना तू अंगठी केली होती ना तिच्यासाठी अरे मग द्यायची ना तिला राजा मला सांग चहात साखर नसेल तर काय होईल काय होईल चहा कडू होईल तसंच माझ्या आयुष्यात वैशाली नसेल ना तर माझं आयुष्य पण कडू होईल आणि तिचा गोड आवाज मला आयुष्यभर ऐकायचा ना म्हणून मी आता लग्नाची मागणी घालणार आहे आणि ही अंगठी साखर पुढे तिच्या पोटात घालणार आहे काय अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा सोनी लिव्ह We live to entertain.